यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे। नमस्कार, माझे नाव अनिल गेलुंडे, मी आता पाचवी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव गुरुदेव दादोजी कोंडदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पठाण असे आहे। अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग, जसे तिथे जमले आहे माझ्या बाल मित्रांनो, मी आज तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल जे काही 2-4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी नम्र विनंती। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। त्या अगोदर सुमारे 150 वर्षांपूर्वी इंग्रज आपल्या भारतात आले होते। व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवला आणि नंतर कंपनीपानांनी संपूर्ण देश ताब्यात घेतला। अवघ्या देशभरात आपले साम्राज्य उभारले। त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण 150 वर्ष भरडत राहिलो। या काळात इंग्रजांनी येथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले। मित्रांनो, किती दिवस जगायचे इंग्रजांचे गुलाम म्हणून जगताना किती दिवस अत्याचार सहन करायचा? आपल्या देशात परके म्हणून किती दिवस वावडायचे? जिथे सोने उगवले जाते ते आपल्या देशात तुकड्या डोळ्यांसमोर लुटली जात असताना किती दिवस शांत राहायचे? असा प्रश्न भारत मातेच्या लेकरांना पडला नसता तर नवलच। ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी विरुद्ध लढण्यासाठी भारत भूची लेकर तयार झाली। इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध आपल्या देशात इंग्रज नव्हे तर आपली जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारत मातेच्या या क्रांतिकारकांनी केला। अशक्य कोणते निर्लक्ष होते? पण नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगत सिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, मदनलाल धिंगरा, खुदिराम बोस, चाफेकर बंधू या अशा अनेक क्रांतिकारकांच्या दुर्बल मेळच्या शक्तीपुढे अशी कोणती गोष्ट नव्हतीच मुळी? या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवला। लहू देवकाते यांच्याकडून 100 रुपये, नंबर मस्त। त्याचबरोबर संपूर्ण कार्यक्रमासाठी दीपक म्हणजे